सोबत आहेत सर, काय सांगाल या ठिकाणी सनातन धर्माचं जो सर्वात मोठा मंदिर जो आहे या ठिकाणी भिवंडी मध्ये उभारण्यात येतोय? बिल्कुल, बागेश्वर धाम या आश्रमाचं मंदिर या ठिकाणी बनत आहे आणि सगळ्यांनीच या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी बजरंगबलीचा विरोध केला, हनुमान चालीसाचा विरोध केला, त्या ठिकाणी सरकार गेली, मुख्यमंत्री पद गेलं, धनुष्य बाण गेला आणि अमरावतीमध्ये सुद्धा 111 फूट उंच बजरंगबलीची मूर्ती आम्ही बसवणार आहे. त्या ठिकाणी सगळ्या संतांच्या उपस्थितीमध्ये, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थितीमध्ये मोठा प्रोग्राम अमरावतीमध्ये होणार आणि त्या ठिकाणी सुद्धा हनुमान चालीसा चार्जेबल ट्रस्टच्या माध्यमातून हनुमानजीची मूर्ती 111 फुटाची बसवणार आहे. नक्की, आपण जर पाहिलं तर एन सी जे आमदार होते त्यांचं म्हणणं आहे का सनातन धर्म जे आहे ते कीड आहे देशाला? मला असं वाटतं की त्यांच्या डोक्यात कीड आहे. नक्कीच, आपण या ठिकाणी पाहिलं तर आमदार रवी राणा यांचं म्हणणं आहे का ज्या पद्धतीनं सनातन धर्मावरती बोट उचलण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी केलंय हे त्यांच्या डोक्यातच ही कीड आहे. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.